पुणेकरांची ओळख खवय्ये म्हणून जगप्रसिद्ध आहे आणि त्यामध्ये आता 31 डिसेंबरला आलेला रविवार म्हणजे जणू पर्वणी. 2024 स्वागतासाठी आज पुण्यातील अनेक मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यामध्ये मटणाचे भाव हे 700 रुपये किलोंच्या वर गेलेत. सकाळपासूनच मटणाच्या दुकानाबाहेर ग्राहकांच्या रांगा आहेत आणि याचा आढावा घेतलाय मिकी घई यानं. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकांनी पार्टी सेलिब्रेशनची तयारी सुरू केलेली आहे. आता मी पुण्यातील एका मटणाच्या शॉपवर आहे. इथं जर आपण बघितलं तर सकाळपासून मोठी रांग चिकन आणि मटण घेण्यासाठी पुणेकरांची लागलेली आपल्याला पाहायला मिळते. खरं तर सेलिब्रेशन आहे, फॅमिली एकत्र येणार आहेत, मित्र एकत्र येणार आहेत आणि सेलिब्रेट करायचंय म्हणून हे सगळेजण या ठिकाणी मटण घेण्यासाठी आलेत. दादा, काय सेलिब्रेशन असणार आहे संध्याकाळी नवीन वर्षाच्या? हो, असणार ना, अर्थातच. काय तयारी केली? मित्र आम्ही घरी एन्जॉय करणार आहे. घरी एन्जॉय करणार आहे जरा मित्र मिळून सगळे. स्पेशल तयारी केली का? स्पेशल म्हणजे दुधाचे दूध वाटप करणार आहे संध्याकाळी. त्याच्यासोबत मटण नाही, मग घरच्यासाठी नाही, रिक्षा स्टँड आहे त्यांच्यासाठी दुधाचं. बरं, आणखीन ताई काय स्पेशल थीम म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत आणि तुम्ही एकदम जोरात दिसते. हो, कारण माझं बिर्याणीचा व्यवसाय पण आहे, मी करते पण आम्हाला घोलप मधलं मटण लागतं. मी कोंडव्यावरनं आली आहे खास घोलपचं मटण घ्यायला. स्पेशल भेद काय असणार आहे आज? रोगन घोष आहे घी वालं घरी. क्या बात आहे. आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या मेन्यू पाहायला मिळतोय सगळेजण या ठिकाणी आणि रांग आपण बघतोय हळूहळू वाढताना दिसते. दादा, काय आज सेलिब्रेशन? नवीन मस्त चोलीवरचं मटण, बिर्याणी आणि बांगडा फ्राय मस्त चोलीवर बनवणार आहे सगळं. तुम्ही पण या खायला. बर, काय स्पेशल मेन्यू काय असणार आहे काका सेलिब्रेशन नवीन वर्षाच्या? आज बिर्याणी, मटण रसा विसा, फिश हे सेलिब्रेशन आहे. आपण पण या मिकी भाई. आम्हाला इन्व्हाइट करतात सर. अशीच गर्दी अनेक दुकानांवर पाहायला मिळते. सेलिब्रेशन पुण्यामध्ये आपण बघतो की खूप वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. होत आहे ना. आता सर्वप्रथम सगळ्यांना नववर्ष हार्दिक शुभेच्छा आणि त्यासाठी सगळी तयारी चालू आहे. सगळी मटणाची सगळेजण एकत्र येणार फॅमिली. हो, सगळे एकत्र करून आम्ही सेलिब्रेट करत असतो. क्या बात आहे. आपण बघतोय की हे सगळे लोक सकाळपासून मटण आणि चिकन घेण्यासाठी संध्याकाळची अर्थात तयारी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी. त्यांची फॅमिली एकत्र येणार आहेत, मित्र एकत्र येणार आहेत आणि एकत्र सेलिब्रेट करायचंय. त्यामुळं बिर्याणी, चुलीवरचं मटण, भाकरी हे सगळं असणार आहे आणि त्यासाठीच अनेक ठिकाणी अशी गर्दी चिकन मटणच्या दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांनी सेलिब्रेशनसाठी वेगवेगळ्या तयारीसुद्धा केलेल्या आहेत. पार्टीजसुद्धा पुण्यामध्ये आयोजित आहेत आणि अशा पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत पुणेकर करताना पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन राजेश बिडकर, समी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.